उन्हाळ्यात बऱ्याच जणांना पिकलेल्या आंब्यासोबतच कैरीही खूप आवडते. बरेच जण त्याचे वेगवेगळे पदार्थ हे आपल्या दररोजच्या आहारात त्याचं सेवन करतात. जसं कैरीचं लोणचं, कैरीची चटणी, मेथांबा, साखर आंबा, कैरीचे पणे असे वेगवेगळे पदार्थ आपण करतच असतो. तर त्याचे आरोग्यदायी फायदे खूप सारे आहेत, तेच आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आपण याला सुरुवात करूयात. तर पहिला फायदा आहे की कैरीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित व्हायला मदत होते, त्यामुळे हृदयाशी संबंधित असलेल्या समस्या ह्या नियंत्रित राहतात. कैरीचा दुसरा फायदा, कैरी खाल्ल्यामुळे गर्मीच्या दिवसात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचता येते, त्यामुळे शक्यतो आहारामध्ये कैरीचे पणे हे जरूर ठेवा. त्याचप्रमाणे कैरीचा तिसरा फायदा आहे, कैरीमुळे जुलाब, अपचन, गॅस इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो, त्यामुळं कैरीही आहारात जरूर ठेवा, परंतु त्याचे अतिप्रमाणही करू नका, कोणतीही गोष्टही प्रमाणात खा. त्याचप्रमाणे कैरीचा चौथा फायदा आहे, डायबिटीज लोकांसाठी कैरीही उत्तम, कैरीचे सेवन करणे हे उत्तम आहे, कारण कैरीमुळे शुगर लेवलही कमी होते, नियंत्रणात राहते, त्यामुळं कैरीचे सेवन जरूर करावे. त्याचप्रमाणे पाचवा फायदा आहे, ज्यांचे वजन वाढत असेल त्यांनी कैरी खाण्यास सुरुवात करावी, कारण कैरीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. आणि सहावा फायदा आहे केसांसाठी, जर कैरीचे सेवन तुम्ही दररोज केले तर तुमचे केस जाड आणि चमकदार व्हायला मदत होते. आणि शेवटचा फायदा आहे, कैरी खाल्ल्यामुळे आपले दात मजबूत होतात, तसंच तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या दूर होते, त्यामुळे असे बरेच सारे कैरीचे फायदे आहेत, त्यामुळे कैरी आहारात जरूर ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.